नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत आपण दिनदर्शिका या घटकावरती चार व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि आज हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि यामधला घटक आहे पुढच्या व मागच्या महिन्यातील त्याच तारखेचा वार काढणे यासंबंधी काही ट्रिक्स आहेत यासंबंधी काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स आपल्याला आता पाहायच्या आहेत की जेणेकरून या घटकावर आता कोणताही प्रश्न आला तरी तुमच्या मनात आता कोणतीही शंका राहणार नाही चला तर मग उदाहरणाच्या स्वरूपात त्या ट्रिक्स कोणत्या आहेत हे आपण पाहूया प्रश्न एक एप्रिल दोन हजार बारा ला मंगळवार होता तर एक जून दोन हजार बाराला कोणता वार होता बघा आपल्याला एक एप्रिलचा वार दिलेला आहे आणि एक जूनचा वार काढायचा आहे म्हणजे तीस तारीख आहे परंतु पुढच्या महिन्यातील तारीख आहे मग तुम्ही म्हणाल आपण सातच्या टप्प्यानं पुढे जाऊया एकोणसात आठ एप्रिल आठ सात पंधरा एप्रिल पण मुलांनो आपल्याला आता दोन ते तीन महिन्याच्या टप्प्यानं पुढे जायचं आहे त्याच्यामुळं सातच्या टप्प्यानं आपण आता पुढे जाणार नाही आता आपण महिन्याची उडी मारणार आहे कशी मारायची पहा वार कोणता दिलाय आपल्याला एक एप्रिल दोन हजार बाराचा वार दिलाय आणि तो आहे मंगळवार तो आहे मंगळवार आता आपण महिन्याची त्याच तारखेचा पुढच्या महिन्यातील वार पहा एक एप्रिल झालं एक मेचा आपण वार काढणार आहे त्यानंतर एक जूनचा आपण वार काढूया आता या ठिकाणी एक एप्रिल नंतर आपण एक मेकडे जाणार आहे आणि येथे जात असताना एप्रिल महिना संपतोय एक एप्रिल पासून एक मे पर्यंत जात असताना एप्रिल महिना संपतोय आणि एप्रिल महिन्यामध्ये दिवस आहेत तीस आणि तीस दिवस असल्यामुळं आपण दोन वार पुढं जायचं आहे आपण शिकलेलो आहे की एकतीस दिवसाचा जर महिना असेल तर तीन वार पुढं जायचं तीस दिवसाचा महिना असेल तर दोन वार पुढं जायचं म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी आपण बाजूला लिहून घेऊ व्यवस्थित दिसेल एप्रिल महिन्यामध्ये दोन दिवस पुढे जायचं आहे आता परत या ठिकाणी या एक मे नंतर एक जूनचा वार काढायचा आहे मे ते जून यामध्ये मुलांना मे महिना संपतोय आणि मे महिना आहे एकतीस दिवसांचा एकतीस दिवसांचा महिना असल्यामुळं या ठिकाणी तीन वार पुढं जायचं आहे मेचे एकतीस दिवस असल्यामुळं तीन वार मग आपल्याला एकूण किती वार पुढं जायचं आहे या ठिकाणी आपण पाहूया तर तीन आणि दोन पाच वार आपल्याला पुढं जायचं आहे आणि आपलं उत्तर येणार आहे मग मंगळवारच्या पुढे आपण पाच वार जायचं आहे मंगळवार झाल्यानंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हा पाचवा वार त्या ठिकाणी आलेला आहे आणि हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे रविवारचा पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा रविवारचा पर्याय क्रमांक आला तीन चला आपण पुढचाही प्रश्न पाहूया येस या ठिकाणी yes. पाच मार्चला म्हणजे पाच मार्च दोन हजार पंधराला रविवार असेल तर पाच जून दोन हजार पंधराला कोणता वार होता आता तशाच स्वरूपाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांचा आपण चांगला सराव करणार आहे आता या ठिकाणी पहा पाच मार्च पाच मार्चला आहे रविवार मुलांनो असं व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या आता पाच मार्च नंतर आपल्याला काढायचं आहे मार्च झालं एप्रिल पुढं जायचंय आपल्याला महिन्याची उडी मारायला जायचे पाच मारा एप्रिल उडी मारायची पुढे आपल्याला पाच मे वरती आणि पाच मे वरती उडी माराय तिथून उडी मारायची आपल्याला पाच जून वरती आणि पाच जूनचा आपल्याला वार विचारलेला आहे आता या ठिकाणी पहा पाच मार्च ते पाच एप्रिल यामध्ये मार्च महिना संपलेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये दिवस आहे तीस सॉरी मार्च महिन्यामध्ये दिवस आहेत एकतीस एकतीस दिवस असल्यामुळं तीन वारन आपल्याला पुढं जायचं आहे एप्रिल ते मे याच्यामध्ये एप्रिल महिना या ठिकाणी संपतोय एप्रिल महिन्याचे दिवस आहेत तीस त्यामुळं या ठिकाणी दोन वार पुढं जायचं एकतीस दिवसाचा महिना असले की तीन वार पुढे जायचंय तीस दिवसाचा महिना असला की दोन वार पुढं जायचं आहे आता या ठिकाणी पहा मे नंतर मे पासून जून पर्यंत जायचे या ठिकाणी मे महिना संपतोय म्हणून मे महिना संपत असल्यामुळं मे चे दिवस आहेत एकतीस त्यामुळं आपल्याला तीन वार पुढं जायचं आहे आता या ठिकाणी पुढं जे जायचे वार आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत पहा या ठिकाणी तीन वार या ठिकाणी दोन वार आणि या ठिकाणी तीन वार मग एकूण किती वार पुढं जायचं आहे एकूण किती वार पुढं जायचं आहे तर यांची आपण बेरीज करून घेऊया तीन आणि दोन पाच पाच आणि तीन आठ आठ वार पुढं जायचं आहे मग तुम्ही म्हणाल मुलांना रविवारपासून आता आठ वार पुढं जायचं का नाही त्यासाठी सुद्धा एक ट्रिक्स आहे एक युक्ती आहे सात दिवसानंतर तोच वार येतो बघा सात दिवसानंतर तोच वार येतो आता या ठिकाणी आठ दिवस पुढे जायचं होतं आपल्याला पण यामधून जर आपण आठवडा जर बाजूला काढला तर सात आधी एक मग सात दिवसानंतर तोच वार येणार आहे तोच म्हणजे रविवारच या ठिकाणी येणार आहे आणि रविवारच्या पुढे फक्त एक दिवस तुम्ही मोजा तर रविवारच्या पुढचा वार आहे सोमवार तर या ठिकाणी याचं उत्तर येतं सोमवार अशा प्रकारे हा प्रश्न व्यवस्थित सोडवायचा आहे ज्यांना समज नसेल त्यांनी व्हिडिओ परत एकदा महागारी घ्या आणि परत तो पहा तुम्हाला व्यवस्थित तो भाग समजून जाईल आणि याच्यातले महत्वाचे मुद्दे तुम्ही लिहून घेत चला कारण दिनदर्शिकेमधला हा सर्वात कठीण भाग आहे पण तो आपण ट्रिक्सनुसार सोडवत आहे आता या ठिकाणी बघा उत्तर आलेलं आहे सोमवार आणि आपल्याला आता पर्याय शोधायचा आहे तर पहिलाच पर्याय आहे बघा सोमवार चला पुढचाही प्रश्न आपण लगेच पाहूया या ठिकाणी बघा काय प्रश्न म्हणतोय सव्वीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी मंगळवार असेल तर एक मे दोन हजार अठरा या दिवशी कोणता वार होता आता या ठिकाणी बघा जानेवारी महिन्यापासून आपल्याला मे महिन्यापर्यंत जायचं आहे म्हणजे अक्षरशः सहा महिन्याचा ते या ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा आहे आणि दुसरं जर बघितलं तर सव्वीस जानेवारीवरून आपल्याला एक मे ची तारीख काढायची आहे तर आता कशी काढायची पहा या ठिकाणी आता व्यवस्थित आपण क्रमान हे प्रश्न सोडवूया सव्वीस जानेवारी आता या ठिकाणी मी वर्ष काय लिहित नाही कारण दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा मधलाच आपल्याला वार काढायचा आहे मी फक्त तारीख लिहितो या ठिकाणी सव्वीस जानेवारीला वार आहे मुलांनो मंगळवार आता सव्वीस जानेवारीनं आपण काय करूया सव्वीस फेब्रुवारी अगोदर आपण असे महिने लिहून घेऊया सव्वीस मार्च त्यानंतर सव्वीस एप्रिल पुढं बघा एप्रिल झाल्यानंतर कोणता महिना आहे एप्रिल झाल्यानंतर महिना आहे मे परंतु आता या ठिकाणी एक मे ची तारीख काढायची आहे त्याच्यामुळे आपण काय करूया सव्वीस एप्रिल पर्यंतच तारीख काढून घेऊया आणि नंतर एक मे त्यातून जवळ आहे मग हे सव्वीस मे नको आपल्यासाठी ओके आता बघा महिने व्यवस्थित मांडलेत का एकदा चेक करून बघूया आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तर मांडणी व्यवस्थित केलेली आहे परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही असं व्यवस्थित बघायचं आहे चला तर मग आता आपण दिवस काढूया जा जानेवारीपासून फेब्रुवारी पर्यंत जात असताना या ठिकाणी जानेवारी महिना संपतो आणि जानेवारी महिना आहे एकतीस दिवसांचा म्हणून तीन वारांनी पुढे जायचं आहे जा बर आता पासून मार्च पर्यंत जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे का एकोणतीस दिवसाचा आहे हे आपल्याला माहीत नाही ते आता आपण त्या सालाकडे जाऊन बघूया दोन हजार अठरा याला चारने भाग जातो का बघा तर याला ने भाग जात नाही म्हणजे हे वर्ष आहे सामान्य वर्ष आणि सामान्य वर्षामध्ये मुलांना फेब्रुवारी महिन्याचे दिवस असतात अठ्ठावीस आणि ज्यावेळेस महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात त्यावेळेस पुढच्या तारखेचा वार काढताना काहीही पुढे जायचं नाही तेवढे म्हणजे शून्य दिवस त्यामध्ये तुम्ही धरायचे आहेत कारण अठ्ठावीस दिवस आणि अठ्ठावीस दिवसांचे बरोबर चार आठवडे होतात त्यामुळं या ठिकाणी मुलांनो शून्य दिवस पुढं जायचं आहे आता चला सव्वीस मार्च पासून सव्वीस एप्रिल या ठिकाणी मार्च महिना संपतो सव्वीस मार्च ते सव्वीस एप्रिल या दरम्यान मार्च महिना संपतो मार्च महिन्याचे दिवस आहेत एकतीस म्हणून या ठिकाणी वारांनी जायचं आहे म्हणजे आता आपल्याला कोणता वार निघणार आहे सव्वीस एप्रिलचा वार निघणार आहे येस yes. तर आता एकूण वार किती पुढं जायचंय हे या ठिकाणी आपण बेरीज करून घेऊया एकूण वार बघा तीन आणि तीन सहा दिवस पुढं जायचं आहे तर कोण कोणत्या तारखेचा वार निघणार आहे तो आपला सव्वीस इथं लिहू म्हणजे तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल सव्वीस एप्रिलचा वार निघणार आहे आता तुम्ही म्हणाल मग मंगळवारच्या पुढे सहा वार मोजायचे का तरी मोज तरी चालतंय आणि जी हुशार मुलं आहेत ती काय करणार आहेत सात दिवसांनी परत मंगळवारच येणार आहे मंगळवारच्या पुढं सात दिवसांनी मंगळवारच आणि आपल्या सहा वार पुढे जायचंय म्हणजे मंगळवारच्या अगोदरचा वार सोमवार तो या ठिकाणी सव्वीस एप्रिलला येणार आहे बघा या ठिकाणी सव्वीस एप्रिलला आला सोमवार आता आपण काय करू सव्वीस एप्रिल पासून सव्वीस एक मे आता जवळ आहे या बाजूला आपण काढून घेऊया पुढे जायचं तर सव्वीस एप्रिल या ठिकाणी मी लिहितो सव्वीस एप्रिल आणि सोमवार परीक्षेमध्ये तुम्ही असं निस्त लिहिलं तरी चालेल त्याचा अर्थ सोमवाराचा आहे आता पहा सहा आणि सात जर मिसळ याच्यामध्ये तर तारीख जाते त्याच्यामुळे आपण काय करूया सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एप्रिल महिना हा तीस तारखेचा आहे म्हणून तीस मग या ठिकाणी बघा सव्वीसला सोमवार सत्तावीसला मंगळ अठ्ठावीसला या ठिकाणी बुध आला एकोणतीसला आला गुरु आणि तीसला आला शुक्रवार बघा आणि तीस एप्रिल या ठिकाणी महिना संपलेला आहे आणि आप आपल्याला काढायचा आहे एक मेचा वार तर एक मे त्याच्या पुढची तारीख आणि वार आला शुक्रवारच्या पुढचा शनिवार तर अशा प्रकारे आपल्याला कितीही पुढचे महिने दिले तरी अशा सोप्या ट्रिक्सनं आणि सरावानं आता या ठिकाणी तुम्हाला वाटली खूप वेळ लागतो पण जससा तुमचा सराव होत जाईल तस तसं तुम्ही अगदी एका मिनिटात सुद्धा याचं उत्तर काढू शकता चला हा तर या ठिकाणी आपण काय करूया शनिवार हा आपला पर्याय पहा चार नंबरचा पर्याय आहे याला टिक करू आणि आता पुढे जाऊया आता या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीस सालच्या जागतिक महिला दिना दिवशी गुरुवार असेल तर आठ सप्टेंबर दोन हजार वीस ला कोणता वार असेल आता या ठिकाणी आपल्याला एक दिनविशेष सुद्धा दिलाय त्यांनी दोन हजार वीस सालचा जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिनविशेष दिलेले आहेत ते दिनविशेष तुम्ही पाठ केले असतील जागतिक महिला दिन आहे आठ मार्चला म्हणजे या ठिकाणी पहा आठ मार्चचा वार दिलेला आहे आणि तो वार आहे गुरुवार असाही प्रश्न असतो या ठिकाणी दिनविशेष पाठ असणं खूप महत्वाचं आहे आता आठ मार्चवरून डायरेक्ट आपल्याला आठ सप्टेंबरचा वार काढायचा आहे चालेल तर आपण बघा कृप्ती शिकलेलंच आहे आता या ठिकाणी आपण महिने लिहून घेऊया एप मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि या ठिकाणी सप्टेंबर बघा या ठिकाणी सप्टेंबर आता दिसेल तुम्हाला सप्टेंबर बघा आता मार्च मार्च संपला या ठिकाणी मार्च होता एकतीस तारखेचा म्हणून या ठिकाणी दिवस किती जास्त घ्यायचे बरोबर तीन दिवस जास्त घ्या एप्रिल होता तीस तारखेचा एप्रिल यामध्ये संपलेला आहे म्हणून दोन दिवस जास्त घ्या या ठिकाणी मे एकतीस तारखेचा आहे एकतीस तारखेचा मे असल्यामुळं या ठिकाणी तीन दिवस पुढे जायचं आहे जून जून हा तीस तारखेचा आहे आणि जून पासून जुलैपर्यंत जाताना जून संपलेला आहे म्हणून दोन दिवस पुढे जायचं जुलै हा एकतीस तारखेचा आहे जुलै ते ऑगस्ट जाताना जुलै एकतीस तारखेचा होता म्हणून या ठिकाणी तीन दिवस पुढे जा ऑगस्ट पासून सप्टेंबर पर्यंत जात असताना ऑगस्ट महिना संपतो आणि ऑगस्ट सुद्धा हा एकतीसचाच आहे म्हणून या ठिकाणी तीन दिवस पुढे जा आता या ठिकाणी एकूण किती वार पुढे जायचे आपण बेरीज करूया चला बेरीज करू तीन दोन पाच तीन आठ आणि दोन दहा दहा आणि हे तीन तेरा आणि तीन सोळा आता मगाशी आपण बघितल्यानुसार सोळा दिवस पुढे जायचंय मुलांनो आणि आपल्याला वार निघणार आहे आठ सप्टेंबरचा हा यश आहे आठ सप्टेंबरचा मग सोळा म्हटल्यानंतर गुरुवारपासून तुम्ही सोळा दिवस पुढे मोजत बसू नका हे जे सोळा दिवस आहेत या सोळा दिवसांचे आठवडे किती होतात ते काढून घ्या सात नऊ सोळाला भाग घालवा सात दुने चौदा आणि चार दोन सहा बाकी दोन वरली म्हणजे दोन पूर्ण आठवडे आहेत आणि फक्त दोन दिवस जेवढी बाकी आलेली आहे तेवढाच वार आता पुढं जायचं आहे हे लक्षात ठेवा मग गुरुवारच्या पुढे आता दोन दिवस जायचं आहे बघा गुरुवारच्या पुढं दोन दिवस तर गुरुवारच्या पुढे आला शुक्रवार आणि शनिवार तर अशा प्रकारे काय करायचं आहे मुलांना पुढचा जो वार आहे तो आपण व्यवस्थितरित्या काढू शकतो आणि कोणताही प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर तो, तो प्रश्न आपण व्यवस्थितरित्या सोडवू शकतो तर या ठिकाणी शनिवार हे उत्तर आलेलं आहे म्हणून आपला पर्यायाला आपण टिक करूया हा यस हा शनिवार आता हा पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराला रविवार असेल तर पाच मे दोन हजार सतराला ला कोणता वार असेल बघा मुलांना या ठिकाणी नोव्हेंबरचा वार दिलेला आहे आणि आपल्याला पाठीमागचं पाठीमागच्या महिन्यातला वार काढायचा आहे आणि अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी खूप उपयोगाचे आहेत त्याचबरोबर तुम्ही परत सहावी सातवी आणि पुढच्या ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत त्यासाठी हा प्रश्न खूप उपयोगी पडणार आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा हे आता बघा <coughs> चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा आणि पाच मे दोन हजार सतरा आता चौदा नोव्हेंबर पासून या ठिकाणी बघा चौदा नोव्हेंबर पासून आपल्याला पाठीमाग जायचं आहे तर या ठिकाणी रविवार मी लिहून घेतो चौदा नोव्हेंबरला रविवार येस थोडस मी हा ओके आता चौदा नोव्हेंबर पासून काय करूया चौदा ऑक्टोबर असं आता आपल्याला जायचं आहे त्यानंतर पहा चौदा सप्टेंबर त्यानंतर चौदा ऑगस्ट त्यानंतर चौदा जुलै नंतर पहा त्याच्या पाठीमागचा महिना आहे चौदा जून आणि चौदा मे चौदा मेचा वार काढला की पाच मेचा वार आपल्या तिथून जवळ आहे त्यामुळे आपण चौदा मेचा पण वार या ठिकाणी काढून घेऊ आता व्यवस्थित लक्ष द्या चौदा नोव्हेंबर ते चौदा ऑक्टोबर आता आता पाठीमागं जातोय आपण बघा हा जात असताना या ठिकाणी चौदा नोव्हेंबर ते चौदा ऑक्टोबर यामध्ये कोणता महिना संपलेला आहे तर मुलांना यामध्ये ऑक्टोबर महिना संपतोय आणि मग ऑक्टोबर महिना हा किती तारखेचा आहे तर ऑक्टोबर महिना हा एकतीस दिवसांचा आहे या ठिकाणी मी माहितीसाठी तुम्हाला लिहितोय ऑक्टोबर महिना हा एकतीस दिवसांचा आहे म्हणून ऑक्टोबर महिना एकतीस दिवसांचा असल्यामुळं आपण तीन दिवस माग जायचं आहे ओके या ठिकाणी चौदा ऑक्टोबर ते चौदा सप्टेंबर असं पाठीमाग जात असताना या ठिकाणी कोणता महिना संपतोय पहा तर या ठिकाणी सप्टेंबर महिना संपवतोय आणि सप्टेंबरमध्ये आहे तीस दिवस आणि तीस दिवस असल्यामुळं दोन दिवस आपल्याला पाठीमागं जायचं आहे आता सप्टेंबर ते ऑगस्ट असं पाठीमाग जात असताना यामध्ये ऑगस्ट महिना संपतो बरोबर आहे की नाही बघा तर या ठिकाणी एकतीस दिवस ऑगस्ट मध्ये आहेत त्यामुळं तीन दिवस पाठीमागं जायचं आहे ऑगस्ट ते जुलै जात असताना या ठिकाणी जुलै महिना संपतो तो आहे एकतीस दिवसांचा म्हणून या ठिकाणी सुद्धा तीन दिवस पाठीमाग जायचं आहे जुलै ते जून असं पाठीमाग जाताना या ठिकाणी जून संपला म्हणून जून मध्ये तीस दिवस म्हणून दोन दिवस पाठीमाग या ठिकाणी जून ते मे मध्ये मे संपला मे एकतीस दिवसांचा म्हणून या ठिकाणी तीन दिवस पाठीमाग जायचं आहे आता या ठिकाणी हे जे सर्व वार आहेत ते एकूण वार आपण काढूया यांची बेरीज करून घ्या मुलांना आता व्यवस्थित बेरीज करा नाहीतर एवढं सगळं आपण मांडणी करायची आणि थोड्याशा बेरजेमुळे जर आपला प्रश्न चुकला तर मग सगळे मुसळ केरात गेल्यासारखं होईल मुलांना त्यामुळं नीट लक्ष देऊन बेरीज करा तीन दोन पाच पाच अन तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा सोळा बेरीज आलेली आहे आणि मग आता कोणत्या तारखेचा वार निघणार आहे आपल्याला या ठिकाणी निघणार आहे पहा चौदा मेचा तर या ठिकाणी आपण लिहून ठेवूया चौदा मेचा आपण वार काढतोय आता सोळा या ठिकाणी आलेला आहे सोळा म्हटल्यानंतर याचे काय करा आठवड्यांनी दिवस करून घ्या तर या सोळाला सातने भागा सात दुने चौदा किती बाकी उरली बघा मुलांनो दोन बाकी उरलेली आहे म्हणजे दोन पूर्ण आठवड्याने दोनच दिवस माग जायचं आहे रविवारच्या माग फक्त दोन दिवस जायचं आहे तर या ठिकाणी बघा रविवारच्या माग दोन दिवस रविवारच्या माग शनिवार आणि शनिवारच्या माग शुक्रवार तर या ठिकाणी चौदा मेला आला शुक्रवार असं व्यवस्थित हा प्रश्न सोडून घ्यायचा आता चौदा मेचा वार निघालेला आहे आणि आपल्याला पाच मे चा वार काढायचा त्याच महिन्यातला वार आहे आपण काय करूया आता जवळ असल्यामुळं सातच्या टप्प्यानं पाठीमाग उडी घेऊया यस तर चौदा मधून आपण सात वजा केले तर सात आलं म्हणजे सात मेला वार कोणता आला शुक्रवारच आला कारण दर सात दिवसांनी पुढे जा किंवा पाठीमाग या तोच वार येतो तर या ठिकाणी सात मेला मुलांना शुक्रवार आलेला आहे आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे सात मेचा शुक्रवार आणि कुठला विचारलाय पुढचा मागचा विचारलाय बघा तर सातच्या माग मग सातच्या अगोदरची तारीख आहे सहा सहाच्या अगोदरची तारीख आहे पाच मग शुक्रवारच्या अगोदर येतो मुलांना गुरुवार आणि गुरुवारच्या अगोदर येतो मुलांना बुधवार तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न व्यवस्थित सोडवायचा आहे पाच मेला बुधवार आलेला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन तर आपण हे पाच व्हिडिओची मालिका दिनदर्शिका या घटकावर केली आहे आणि तुम्हाला आता कोणताही जर प्रश्न आला तर तुम्ही तो अगदी हसत खेळत हा प्रश्न सोडवणार आहात जर मागच्या काही व्हिडिओ संबंधी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ परत पहा आणि या घटकावर चांगलं प्रभुत्व मिळवा